व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, गेल्या 8 दिवसांमध्ये कापसाला तब्बल 800 रुपयांनी भाव वाढवून भेटायला सुरुवात झालेली आहे। जे बाजारभाव गेल्या 8 दिवसांपूर्वी 7600 ते 7500 चालू होते, तेच बाजारभाव आत्ता सध्या 8000 आणि 8000 सुद्धा वरती गेलेले आहेत। आणि बाजारातील जाणकारांच्या मते लवकरच कापूस बाजारभाव हा 9000 सुद्धा होऊ शकतो। तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील। सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर, आता 1 किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च 1800 रुपये नव्हे तर केवळ 1250 रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी भेटत आहेत। ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च घ्यायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवरती मिस कॉल द्या, कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील। चला तर बघूया आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव। सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगणघाट, आवक 11035 क्विंटलची, किमान दर 7400 रुपये, कमाल दर 8205 रुपये, तर सर्वसाधारण दर 7815 रुपये। पुढची बाजार समिती आहे वर्धा, आवक 890 क्विंटलची, किमान दर 7425 रुपये, कमाल दर 8200 रुपये, तर सर्वसाधारण दर 7750 रुपये। पुढची बाजार समिती आहे काटोल, आवक 125 क्विंटलची, किमान दर 7500 रुपये, कमाल दर 8100 रुपये, तर सर्वसाधारण दर 7800 रुपये। पुढची बाजार समिती आहे आरवी, आवक 2160 क्विंटलची, किमान दर 7700 रुपये, कमाल दर 8100 रुपये, तर सर्वसाधारण दर 8000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।